के इंदिरा गायरी समाज कारण राजकारण अर्थ कारण ही राबविली बळी राजा जगाचा पोशिंदा ही सिंहासने हे ही तुझे दिली प्रतिभा माता तुझी आत्महत्या कर्ज माफी तर जायबंदी केली वरच्या ओळींपैकी मी एकही शब्द मानणार नाही कारण आज जेव्हा मानवी अस्तित्वाला श्वास लागला तेव्हा मला माझ्या शेतकरी बापाचाच कष्ट लागला आणि म्हणून हा विषय चिंतनाला घ्यावा लागला शेतकरी म्हणजे जोक नसतो लेका नमस्कार मंडळी मी पूर्वी पडोळे अमरावती प्रथम सलामी माझ्या शेतकऱ्याच्या कर्तृत्वाला व दातृत्वाला मित्रांनो तसा शेतकरी कधीच जोक नव्हता आणि असणारही नाही कारण आज जेव्हा संपूर्ण देश नवनवे जग लॉकडाऊन आहे तेव्हा माझ्या शेतकऱ्याचे कायद्याचे दा 24/7 सत्ता उघडे आहेत तुमची पोटाची सोय कशी करायची तुम्हाला जगविता कसे याच प्रयत्नात आहे तो आज जेव्हा 75% देशातील लोक वर्क फ्रॉम होम करतात तेव्हा माझा शेतकरी वर्क फ्रॉम फार्म करतो त्याचे घरी बसणे म्हणजे फक्त लॉकडाऊन वाजे नाही तर लॉकडाऊन नंतरही आपले जगणे थांबणे ज्या गोष्टीसाठी आपण आपल्या कमाईतील सर्वात जास्त पैसे खर्च करतो तो म्हणजे लाईफ चेन मेंटेनन्सवर मात्र आज ती सर्व दुकाने मॉल बंद आहेत पण ज्याने पिकविलेला भाजीपाला घेताना आपली कार कसे जागी होते त्या शेतकऱ्याने आपला व्यवसाय थांबलेला नाही आज प्रत्येक गल्ली बोळात त्यांच्याकडून भाजीपाला दूध पोचतच ना मित्रांनो श्रमिक वर्गातील सगळ्या कमाईचे विचार केला तर छाती ठोकून सांगते सर्वात प्रामाणिक कमाई म्हणजे माझ्या शेतकऱ्याची कारण आपण व्यवसाय करतो तर आपल्या पोटासाठी प्रगतीसाठी तो मात्र स्वतःच्या रक्तावर कुटुंबाच्या आसवांवर काळ्या मातीतून जीवन जगतो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मात्र सर्वात कमी मोबदल्याचा धनी तोच ठरतो आणि म्हणूनच त्याच्या प्रत्येक कमाईच्या नोटेला त्याच्या खांबाचा वास असतो अहो आज कोरोनाच्या भीतीने प्रत्येक जण आपल्या पिल्लाने घेऊन घरात झुकून बसला आहोत त्याची माया मात्र आजही काही आई गुरे ढोरे तुमचे माझे जगणे यातच नाही तर करा तुमच्या एखाद्या शेतकरी मित्राला फोन तो सच्चा दिलेला राजा आहे की नाही याची खात्री पटवून घ्या आपल्यावर झालेला अन्याया विरुद्ध आपण पेटून उठतो ही प्रवृत्ती प्रत्येकाचीच असते मात्र आजपर्यंत ज्याच्यावर सगळ्यात जास्त झालेला अन्याय व होतो आहे ते पाळलेलं बंद आठवतो का किती हास्यम राजाला शोभेल असा ना तरीही आज शेतकऱ्याला मुलगी देताना आपल्याला आठवतो तो तर तो त्यांचा घरातला पुंजणा आणि आज तोच पुंजणा आपल्या संघासाठी अन्नपूर्णेची रास बनलेला आहे कर्माने योगेन खरा लढवय्या असलेला माझ्या पोषण करताना मानताना आपण काय मानतो तर तो त्यांचा अगतिकता आत्महत्या कर्ज माफी आणलेले बिया उगले नाही किंवा वाहून गेले तर तो वाघाच्या दिलाने दुबार पेरणी करतो आणि संपूर्ण प्रयत्नानंतर जेव्हा तो कर्ज फेडू शकत नाही तेव्हा तो आपले जीवन संपवतो कारण फक्त आणि फक्त प्रामाणिकपणा नाही तर कर्ज बुडूनही ताक मारून वावरणारे या देशाने पाहिले आहे अरे माझे शेतकऱ्याला समजायचं असेल ना तर गाडीत एसीत बसू समजणार नाही त्यासाठी तुम्हाला तिथे शेताचं बांधून जावं लागेल आज जर तुम्ही कोरोनामुळे गावात आले असणार किंवा घरात बसून शेतकरी म्हणजे काय हे कळू लागले असेल ना तर वेळ मिळावं जाणून बघाच ते शेताचं भान आणि जागृत ठेवा आपले ही भान मग तुमच्या तोंडून आपोआप उद्गार निघतील शेतकरी म्हणजे जोक नसतो लेका कारण विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी पण आजपर्यंत कृत्रिम धान्य उगविलेले नाही व जवळच्या काळात तशी शक्यताही नाही म्हणून सांगते शेतकरी म्हणजे जोक नसतो तो तर आपला अन्नदाता असतो आणि खऱ्या अर्थाने आपला पोशिंदा धन्यवाद।